जबाबदारी फेलतो मोठी, अहो जरी असो आम्ही छोटी तरी जबाबदारी फेलतो मोठी, या न्यायीने बघणारे जगात माझे सर्वच पलट मित्र, आमचे विचार बौद्ध कसे टिंचा ते राहतो, न्याय भावनेने तुम्हाला दस्तक करीत आमच्यातील मी आणि आम्ही यांची जाणीव करून देणारे आमचे गुरुजन उपस्थित नागरिक माझ्या बंधू भगिनींना मी आणि अशोकने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक चार सय्यद वरवडे माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे घरातील कामे सर्वांची जबाबदारी घरातील कामे सर्वांची जबाबदारी पर्वा गंमत झाली माझ्या शेजारच्या घरातील पती पत्नीचे भांडण सुरू होते पत्नी म्हणत होती मी का घरातील सर्व काम करू तुमची काही जबाबदारी आहे की नाही पती म्हणत होता मी घरातील पुरुष आहे कंपनीत काम करतो घरातील झाडलो धुळी भांडी फरशी लादी स्वयंपाक आणि चुलमुल ही सर्व कामे फक्त स्त्रियांनीच करायची कामे असतात ना पुरुषांनी केली तर लोक नावटवतील चिडवतील बायकांची कामे करणारा म्हणून चिडवतील मी नाही करणार अजिबात नाही करणार मदतही करणार नाही मी क्षणभर विचार केला आणि मला वाटलं घरातील सर्वच कामे स्त्रियांनी करायचं आणि कोणी बनविलं असेल एकतर मंगळसूत्र बांगड्या पैंजण जोडवी अशा अनेक बंधने स्त्रियांवरती लादलेले मासिक पाळीचा त्रास बाळ पोटाल वाढवायचं पुन्हा ते बाळाची आई म्हणून त्याला वाढवायचं संसाराची सगळी जबाबदारी स्त्रियांनी का फेलायची का स्वीकारायची थोडं फार हातभार लावायला काय हरकते अहो थोडं फार हातभार लावायला काय हरकते करूया स्त्रियांच्या कार्याचा सन्मान आपण पण करूया कामाची वाट करूया स्त्रियांच्या कार्याचा सन्मान आपण पण करूया कामाची बातमी ही जबाबदारी मानणे सर्वांची परिपूर्ण कुटुंबाचे काच ही जबाबदारी मानणे सर्वांची परिपूर्ण कुटुंबाचे काच मुळात एकाच कुटुंबात राहताना कामाची बातमी सर्वांची जबाबदारी असते असे आपल्या सर्वांनाच माहीत असावे म्हणजे कामाचा बारा स्त्रियांवरती पडणार नाही त्यांना त्यांच्या उदकाची स्पेश मिळेल त्यांना त्यांची छंद कौशल्य कौशल्य मात्र कार्य केले अहो दिला थोडं तरी वेळ मिळतो द्या पण काही घरात आता सर्वच कामे स्त्रियांना करावी लागतात त्यांना स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही अहो त्यांना स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही शहरातील पुरुषांच्या त्रिकोणी चौकोणी कुटुंबामुळे नोकरी करून घर चालवतात किंवा गृहिणी बसून घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना मदत करताना दिसतात त्यांचे वैयक्तिक व्यक्तिमत्व त्याद्वारे जपताना स्त्रिया दिसत अहो स्त्री पुरुष समानता कामत हवे नुसत्या बोलण्यातच नको तरी कामत हवे जसा पुरुष तशी स्त्री जसा पुरुष तशी स्त्री असा विचार जागर व्हावा तिला सुद्धा जीव आहे मन आहे भावना आहे मग कामाच्या ओझ्याखाली एकटीचाच का जीव गुणमरून जावा सांगा ना मला मग कामाच्या ओझ्याखाली एकटीचाच का जीव गुणमरून जावा खेड्यात सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदे लाव शेती नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मदत करण्याची संख्या वाढते ती वाढत राहावी हीच अपेक्षा ती वाढत राहावी हीच अपेक्षा अगर हक्क सर्वांची तर घरातील जबाबदारी सर्वांची अगर हक्क सर्वांची तर घरातील जबाबदारी सर्वांची या न्यायाने घरातील कामे सर्वांची जबाबदारी हा विषय आता गांभीर्याने घरी घरी चर्चिला जाते अहो देवाला सर्वांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून त्याने प्रेम कष्ट सहजी संयम ची कठीण राहणाऱ्या आईची निर्मिती केली आपण मात्र तिला गुलामच